भगवंतराव घोलप यांनी देवळालीची आमदारकी आपल्याच घरात राहील असा दावा केलाय, पण राष्ट्रवादीला सध्या या मतदारसंघात बदल होईल असं वाटतंय। बबनरावांवरचा भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे करून राष्ट्रवादीतल्या अनेक इच्छुकांनी देवळालीतनं निवडणूक लढवण्याची तयारी चालवली आहे। राष्ट्रवादीचे नाशिक ग्रामीण विभागाचे जिल्हाप्रमुख रवींद्र पगारांकडे सुमारे 16 इच्छुकांनी देवळालीतनं निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे। दोघा जणांनी तर थेट मुंबई राष्ट्रवादी भवनात आपली इच्छा पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातली आहे, त्यामुळे देवळालीत राष्ट्रवादीचे 18 इच्छुक उमेदवार आहेत असं म्हणायला हरकत नाही। इतक्या मोठ्या संख्येनं इच्छुक असले तरी 2009 साली देवळालीतनं राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढलेले नानासाहेब सोनावणे यांच्याशी साम टीव्हीनं बातचीत केली आहे। गेली 24 ते 25 वर्ष देवळाली विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे बबनराव घोलप निवडून येत आहेत। बबनराव घोलपांच्या विरुद्ध नानासाहेब सोनवणे निवडणूक लढवली होती। राष्ट्रवादीचे नानासाहेब सोनवणे यावेळी सुद्धा इच्छुक आहेत। सोनवणे साहेब, बबनराव घोलप 24 ते 25 वर्ष आमदार आहेत, असं काय काम केलं की लोक त्यांना 24 ते 25 वर्ष निवडून देतात? तसं बघितलं तर बबनराव गेले 25 वर्ष या मतदारसंघात आमदार आहेत, पण कुठल्या प्रकारच्या मतदारसंघात डेव्हलपमेंट नाही। डेव्हलपमेंट म्हटलं तर त्यांनी फक्त 40 ते 42 सभा मंडपांच बांधकाम केलं आहे, आणि सभा मंडप केलं म्हणजे मतदारसंघाची डेव्हलपमेंट आहे असं मला वाटत नाही। कारण गेल्या मागील 5 वर्षामध्ये राष्ट्रवादीचे समीरराव भुजबळ जे हे खासदार झाले, आणि त्यांच्या खासदारच्या माध्यमातून आणि भुजबळ साहेबांच्या जे बांधकाम मंत्री त्यांच्या निधीमधून ह्या मतदारसंघाचे खरे डेव्हलप झाले। आता जर रस्ते तुम्हाला दिसत आहेत, मागील 5 वर्षांपूर्वी आम्ही ज्यावेळेस मी मतदारसंघामध्ये प्रचारासाठी फिरत होतो, कुठल्याही प्रकारचे रस्ते नव्हते, रस्त्यामध्ये अक्षरशः खड्डे होते, म्हणजे खड्ड्यामधून रस्त्यामधून खड्डा अशी परिस्थिती होती। म्हणजे आता जे काही रस्ते दिसत आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलेत, बबनराव घोलपांनी काहीच नाही केलं? काहीच नाही, 100% रस्ते झाले ते समीरराव भुजबळांच्या खासदार निधीतून झाले, आणि भुजबळ साहेबांचं सार्वजनिक बांधकाम खाते त्यांच्याकडे असल्यामुळे भुजबळ साहेबांनी जास्तीत जास्त निधी इथं आणला, आणि त्यांच्या प्रयत्नातून ह्या मतदारसंघाचा खरा विकास झालेला। माझा प्रश्न हाच आहे की जर समजा राष्ट्रवादीकडनं काम झालेलं आहे, तुम्ही म्हणता की ते राष्ट्रवादीने केलेलं असं दिसतंय, तरी पण बबनराव घोलप निवडून काय येतात? बबनराव घोलप म्हणजे तसं निवडून येण्याचं खरं म्हणजे काही गणित नाही, म्हणजे असं कुठल्या प्रकारचं डेव्हलपमेंट नाही, आणि त्यात काही मागच्या वेळी त्यांनी चुकीचा प्रचार करून चुकीचं जाते विष पेरून अशा प्रकारे त्यांनी एक चुकीची ट्रॅजेडी तिथं अवलंबले होते, आणि त्या तिथून ते निवडून यायचे। पण आता लोक सुज्ञ झाले आहेत, लोकांना आता समजायला लागलंय की आता हे आपण चुकीच्या प्रचाराला बळी न पडता आपण आपल्या मतदारसंघाचा विकास कोण करतोय, आता मी विकास कोणी केलाय हे लोकांना आता कळायला लागलंय, त्याच्यामुळे निश्चितपणे यावेळेस या मतदारसंघ बदल होणार आहे। दुसरा एक महत्वाचा मुद्दा यावेळेला असेल तो म्हणजे बबनराव घोलप स्वतः निवडणूक लढवू शकतील की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, तसंच त्यांना 3 वर्षाची शिक्षा सुद्धा झालेली आहे, साधारण 6 वर्ष ते निवडणूक लढवू शकणार नाहीत, जो काही बेहिशेबी संपत्तीचा जो काही मुद्दा या ठिकाणी आलेला आहे याबद्दल राष्ट्रवादीचं काय म्हणणं? बेहिशेबी मालमत्ता संदर्भात जो कोर्टाने निकाल दिलेला आहे, मी सुद्धा पेपरमध्ये त्याचं वाचन केलं, मी सुद्धा निकालाची कॉपी पाहिले नाही, पण सेशन कोर्टाने जो निकाल दिला आहे तोच निकाल मला वाटतं हायकोर्टाने पण कंटिन्यू केला आहे, आणि पेपरमध्ये मी असं वाचलं की ते हायकोर्ट सुप्रीम कोर्टात जाऊन तो त्याच्यावर स्टे घेऊन दिलं, पण मला असं वाटतं की जे सेशन कोर्ट आणि हायकोर्टाने जो निकाल दिला आहे तो सुप्रीम कोर्टात जनरली कंटिन्यू होतो, आणि त्यांच्यावर जे आता जी 6 वर्षाची बंदी घातलेली आहे त्याच्यामुळे निश्चितपणे त्यांच्या आणि त्यांचं चाललं आहे की यावेळेस त्यांच्या मुलाला ते उभं करत आहेत असं आपण पेपरमधून ऐकतोय, पण मला असं वाटतं की मुलाला मतदारसंघातली जनता स्वीकारणार नाही। आत्ता ज्या वेळेला ही निवडणूक होईल, राष्ट्रवादी काँग्रेसचा जो कोणी उमेदवार असाल त्या उमेदवाराला लोकांनी मतदान का करावं, असे कोणते मुद्दे आहेत, असा कोणता विकास आहे जो राष्ट्रवादी करेल देवळाली? नाही, ह्यावेळेस जनतेने राष्ट्रवादीला का मतदान करू हे मी निश्चितपणे सांगू शकलं, कारण देवळाली विधानसभा मतदारसंघामध्ये गेले 25 वर्ष कुठल्याही प्रकारचं डेव्हलपमेंट झालेलं नव्हती, ह्या गेल्या 5 ते 10 वर्षामध्ये भुजबळ साहेबांच्या माध्यमातून ह्या मतदारसंघाचा पूर्णपणे विकास झालेला आहे, त्यामुळे जनता निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे उभं राहील, आणि ह्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार हा 100% निवडून येईल। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुक उमेदवारांची गर्दी असली तरी शेवटी मतदार राजाचा कौल महत्वाचा। देवळाली मतदारसंघातील मतदारांचा बबनराव घोलपांविषयी संमिश्र कौल असल्याचं दिसून येतं। एकीकडे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत पण आमची कामं होत नाहीत असं मतदार सांगतायत,